बघा अशा प्रकारे तयार झाली आहे आपल्या शिमला मिरची भाजी। ह्याच्यामध्ये घातलेले आहेत ना शेंगदाण्याचं कूट। ही बघा अशी तयार झाली आहे भाजी। हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय रीमा फूडी चॅनल। आज आपण बनवणार आहोत सातारी पद्धतीने तयार केलेली शिमला मिरची भाजी। ती भाजी कशा पद्धतीने बनवतोय ते आपण पाहूया। एक चमचा चटणी, 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, थोडीशी कोथमीर, कढीपत्ता, हळद, मीठ, फोडणीला 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंशी जिरं, 1/2 तंबाटा आणि 6 मिरची, शिमला मिरची। आता कढई तापली, आता तेल घालते 1 चमचा। अजून थोडं घालते। आता तेल गरम झालंय, आता जिरं टाकते। जिरं भाजलं की लसूण टाकायचा। थोडा कढीपत्ता टाकते। आता लसूण भाजला, आता टमाटे टाकते। भाजला आहे, आता हळद आणि मीठ टाकते। तुम्ही सांगायला इतरली दाखवायला आठ मी टाकते थोडं। आता चटणी टाकते। कोथमीर टाकते। तेलात कोथमीर भाजली की चांगलं लागतं चवीला। आता शिमला मिरची टाकते। आता शेंगदाण्याचं कूट टाकते। वापर शिजवायची भाजी। आता ही वापर भाजी शिजवायची। मी आता ह्याला खाटी झाकून ठेवते, 5 मिनिटं झाकून ठेवते वापर शिजवायला। आता बघूया आपण भाजी झाली का। भाजी तयार झाली, शिजली पण वापरच करते भाजी। तुम्हाला माझी शिमला मिरची भाजी आवडली असेल तर माझ्या रीमा फूडी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।